नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करत असाल आणि ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स अपलोड करताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, त्यानंतर त्याची साईज काय असणार आहे आणि त्या साईजमध्ये ही सर्व डॉक्युमेंट्स कशी अपलोड करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण यापूर्वी फक्त तुम्हाला 7-12 अपलोड करावी लागत होती, परंतु आता काही शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि रिजेक्टमध्ये तुम्ही रिझन पाहू शकता. 7-12 उतारा, वडिलांच्या नावाने शेती झाल्यानंतरचा फेरफार नोंद, वारसच्या नावावर शेती झाल्याची फेरफार नोंद, पती पत्नी आधार कार्ड आणि मुलं 18 वर्षाखाली असल्यास त्यांचे आधार कार्ड, म्हणजे तुम्हाला हे 4 ते 5 डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. तुमचा 7-12, त्यानंतर 8, त्यानंतर फेरफार आणि जर तुम्हाला वारसानं ही जमीन मिळालेली असेल तर त्याचा एक फेरफार, पती पत्नीचं आधार कार्ड आणि मुलं जर लहान असतील तर त्यांचंही आधार कार्ड, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF स्वरूपात 200 KB आतमध्ये अपलोड करायचे आहेत. आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना ही अडचण येत आहे की त्यांना 200 KB आतमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करता येत नाहीत, तर यासाठी काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला फोटोशॉप येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे फोटोशॉपचं जे काही व्हर्जन असेल, CS3, CS6 जे तुम्ही वापरत असाल, त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला हे सर्व कागदपत्रे डिजिटली डाउनलोड करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला तुमचा 7-12 डिजिटली 3 महिन्याच्या आतला डाउनलोड करायचा आहे, त्यानंतर डिजिटल आटर डाउनलोड करायचा आहे, त्यानंतर डिजिटल फेरफार डाउनलोड करायचा आहे आणि आधार कार्ड जे आहे ते एका पेजवर तुम्हाला पूर्ण फॅमिलीचे घ्यायचे आहेत, म्हणजे पती पत्नी मुलगा यांचे आधार कार्ड तुम्हाला एका पेजवर घ्यायचे आहेत. ही सर्व कागदपत्रे घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम फोटोशॉप येत असेल तर फोटोशॉपमध्ये तुमची 7-12 ओपन करायची आहे आणि त्यामधील फक्त तुमच्या ज्या शेतकऱ्याचं तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात तेवढंच पेज तुम्हाला 7-12 घ्यायचं आहे. बाकीचे जे 2 पेज आहेत किंवा 3 पेज आहेत ते तुम्हाला डिलीट करायचे आहेत. फक्त 7-12 एक पेज घ्यायचा आहे आणि त्याला सेव्ह फॉर वेब या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला JPEG फॉर्मॅटमध्ये किंवा PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं आहे. हा फॉर्मॅटमध्ये सेव्ह करत असताना तुमच्या इमेजची क्वालिटी ही खराब होणार नाही आणि तो जो इमेजची साईज आहे ती तुम्हाला 20 ते 30 KB साईजमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. आटलाही तुम्हाला सेम असंच करायचं आहे. फेरफार नक्कल यामध्ये 2 पेज डाउनलोड होतात, त्यामधील फक्त 1 पेज तुम्हाला घ्यायचं आहे, दुसरं पेज डिलीट करायचं आहे आणि त्यालाही सेव्ह फॉर वेब यामध्येच तुम्हाला सेव्ह करायचं आहे. 4ही आधार कार्ड तुम्हाला एका पेजवर घ्यायचे आहेत आणि त्यालाही सेव्ह फॉर वेब या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं आहे. असे मिळून तुमचे 30 ते 40 KB दरम्यान हे 4ही किंवा 5ही डॉक्युमेंट्स होतील. त्यांना तुम्हाला पुन्हा ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन JPEG to PDF कन्वर्ट करायचं आहे आणि मर्ज करून घ्यायचं आहे आणि या सर्वांची तुम्हाला एक फाईल घ्यायची आहे. हे झालं फोटोशॉप ज्यांना जमतं त्यांच्यासाठी. ज्यांना आता फोटोशॉप जमत नाही त्यांना मोबाईलवरूनच या फाईलची साईज कशी कमी करायची आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर मी डेमोसाठी इथं पहा एक 7-12 डिजिटल डाउनलोड केलेला आहे, आटर डाउनलोड केलेला आहे, फेरफार डाउनलोड केलेला आहे आणि आधार, ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे आधार चे फ्रंट साईड तुम्हाला फक्त घ्यायचे आहेत. ज्या शेतकऱ्याचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या शेतकऱ्याच्या आधार कार्डची फ्रंट साईड, त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या आधार कार्डची फ्रंट साईड, मुलाच्या आधार कार्डची फ्रंट साईड आणि दुसरा जर मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्या आधार कार्डची फ्रंट साईड. जर हे 18 वर्षाखालील मुली मुली असतील तरच तुम्हाला अपलोड करायचे आहे, अन्यथा शेतकऱ्याचे फक्त आणि त्याच्या पतीचं, पती आणि पत्नी या दोघांचंच आधार कार्ड तुम्हाला घ्यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता आता याची साईज जी आहे, तर आधार कार्डची साईज जी आहे ती 467 KB आहे, आटची साईज 198 KB आहे, 7-12 149 KB आहे आणि फेरफारची 104 KB आहे. तर 8 मध्ये फक्त 1 पेज आहे, 7-12 2 ते 3 पेज आहेत, परंतु 7-12 तुम्हाला फक्त तुमच्या शेतकऱ्याचे जिथं नाव आहे तेच पेज ठेवायचं आहे, बाकीचे पेज तुम्हाला डिलीट करायचे. ते कसे करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत. सेम त्याप्रकारे फेरफारमध्येही तुम्हाला 2 पेज मिळतील, त्या 2 पेजमधील शेवटचं पेज तुम्हाला डिलीट करायचं आहे. कारण सर्व माहिती आहे तुमचा फेर कधी नावावर झाला, कशाप्रकारे झाला, त्याची जी नोंद आहे तेच पेज फक्त तुम्हाला घ्यायचं आहे आणि आधार कार्डचीही साईज कशी कॉम्प्रेस करायची चला तर मग पाहूयात. आता सर्वप्रथम तुम्हाला आधारला कॉम्प्रेस करून घ्यायचं आहे. आधारची आपण जी PDF बनवली आहे ती PDF तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. इथून तुम्हाला ती आधारची PDF सिलेक्ट करायची आहे. आता आपल्या PDF ची साईज जी आहे आधारची सध्याला 467 KB आहे. त्यानंतर इथं कॉम्प्रेशन तुम्हाला 100% करायचं आहे आणि इथं कॉम्प्रेस या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथं कॉम्प्रेशन जे आहे ते 100% ठेवायचे आहे, याची साईज कॉम्प्रेस यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं नवीन साईज तुम्ही पाहू शकता. या आधार कार्डची कॉम्प्रेस केल्यानंतरची साईज 16.33 KB झालेली आहे, म्हणजे 467 KB ची जी PDF फाईल होती त्याची साईज आपली
16 केबी यामध्ये झालेले आहे. आता यावर तुम्हाला डाउनलोड या बटणावर क्लिक करून हे आधार कार्डची पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. यामध्ये जर तुम्हाला आधार कार्डचे नाव किंवा आधार नंबर ओळखू येत नसेल तर परत तुम्हाला बॅक यायचे आहे आणि कॉम्प्रेशनचे जे 100% आपण केलेलं होतं त्याऐवजी तुम्हाला कॉम्प्रेशन थोडं कमी करायचं आहे. म्हणजे इथं तुम्ही 70-80% करून परत कॉम्प्रेस करायचं आहे. परत त्याची नवीन साईज तुम्ही पाहू शकता, इथं 32 KB झालेली आहे. परत डाउनलोड करा. त्यानंतर पहा आता यावरील सर्व माहिती ओळखायला येत आहे. म्हणजे ही पीडीएफ आपल्याला आता बरोबर झालेली आहे. याची नवीन साईज आपली 32 KB झालेली आहे. तर आता आपल्या आधारची साईज 32 KB मध्ये झालेली आहे. आपली 456 जी साईज होती आधारची सुरुवातीची, त्याच्याऐवजी आता आपली जी साईज आहे नवीन जी आपण डाउनलोड केलेली आहे त्याची साईज 32 KB झालेली आहे. इथून जोपर्यंत तुम्हाला आधारवर माहिती वाचता येत नाही अशी होत नाही तोपर्यंत इथून कॉम्प्रेशन लेवल तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं मी 79% ठेवलेली आहे, तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार कमी जास्त करू शकता. आता आधार आपलं झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला 712 मधील जे एक्स्ट्रा पेज आहेत ते अगोदर डिलीट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्यानंतर इथं सिलेक्ट पीडीएफ फाईल यावर क्लिक करून तुम्ही जी 712 डिजिटली डाउनलोड केलेली आहे ती तुम्हाला इथून ओपन करून घ्यायची आहे. आता आपल्या 712 ची साईज 149 KB आहे. तर इथून 712 सिलेक्ट करून घ्या. 712 सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला यामधील कुठलं पेज रिमूव्ह करायचं आहे. आता यामधील आपल्याला 2 नंबरच्या पेजची काहीही आवश्यकता नाही. याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता सिलेक्ट केलेलं आहे, गुणलोचं चिन्ह आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं रिमूव्ह पेजेस यावर क्लिक करायचं आहे. रिमूव्ह पेजेस यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या 712 वरून 2 नंबरचा पेज डिलीट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड पीडीएफ यावर क्लिक करायचं आहे. डाउनलोड पीडीएफ यावर क्लिक केल्यानंतर तुमची जी पीडीएफ आहे ती डाउनलोड होणार आहे आणि त्याची तुम्ही इथं साईज बघू शकता. आपलं एक पेज डिलीट झाल्यानंतर नवीन पीडीएफ जी आहे त्याची 82 KB मध्ये आपली साईज झालेली आहे. म्हणजे तुमची 712 82 KB मध्ये झालेली आहे. सेम अशाच प्रकारे तुमच्या फेरफारमधील ही 2 नंबरचं पेज तुम्हाला डिलीट करून घ्यायचं आहे. ज्यामध्ये फक्त तुमची महत्त्वाची माहिती आहे असंच फेरफारचंही तुम्हाला एकच पेज घ्यायचं आहे. त्यानंतर आता तुमच्याकडे 712 डाउनलोड झाली, फेरफार नक्कल डाउनलोड झाली, आधार कार्ड डाउनलोड झालं आणि 8 आपलं एकच पेज असणार आहे त्यामुळे तेही डाउनलोड झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यालाही कॉम्प्रेस करून घ्यायचं आहे. 712, 8 आणि फेरफार नक्कल याला आपल्याला आता परत इथून या वेबसाईटवरून कॉम्प्रेस करून घ्यायचं आहे. इथं यायचं आहे तुम्हाला आणि इथं ॲड पीडीएफ फाईल यावर क्लिक करून आपण जी नवीन पीडीएफ डाउनलोड केलेले आहेत म्हणजे तुमचं 712 त्यानंतर फेरफार आणि 8 हे इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या आपण काय काय केलेलं आहे. सर्वप्रथम आपण 712 मधील जे एक्स्ट्रा पेज आहेत ते इथून डिलीट करून घेतलेले आहेत. त्यानंतर तुमच्या फेरफारमधील एक्स्ट्रा पेज डिलीट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर चारही जे पेज आहेत तुमची 712, तुमचा आधार कार्ड, तुमचा फेरफार आणि तुमचा 8 त्याला कॉम्प्रेस करून घेतलेला आहे आणि त्याला डाउनलोड करून घेतलेला आहे. इथून ॲड फाईल्सवर क्लिक करून तुम्हाला तुमची 712 त्यानंतर 8 आणि फेरफार कॉम्प्रेस करून घ्यायचं आहे. इथं 8 लाही सेम त्याप्रकारे तुम्हाला कॉम्प्रेस करून घ्यायचं आहे. इथं यावर कॉम्प्रेस करून कॉम्प्रेस या बटणावर क्लिक करून तुम्ही नवीन साईज इथं पाहू शकता. याची नवीन साईज 53 KB मध्ये झालेली आहे. तुम्हाला यामध्ये अजून साईज कमी करायची असेल तर तुम्हाला ही कॉम्प्रेशन लेवल वाढवायची आहे. त्यानंतर परत कॉम्प्रेस या बटणावर क्लिक करून खाली यायचं आहे आणि नवीन साईज तुम्ही इथं पाहू शकता 39 KB मध्ये आपली नवीन साईज झालेली आहे. याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचं 8ही डाउनलोड होणार आहे. त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आपण कॉम्प्रेस केलेले जे फेरफार आहे त्याची साईज 25 KB झालेली आहे. त्यानंतर 8ची साईज 40 KB झालेली आहे. त्यानंतर तुमच्या 700 KB झालेली आहे आणि तुमच्या आधारची साईज 33 KB झालेली आहे. हे सर्व आता 200 KB आतमध्ये झालेलं आहे आणि याची क्वालिटीही तुम्हाला मी दाखवतो. इथं तुम्ही पाहू शकता आधारवरील सर्व माहिती तुम्हाला वाचता येईल अशी आहे. म्हणजे या क्वालिटीमध्ये तुमच्या आधारवरील सर्व माहिती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला 712ही दाखवतो. तुम्ही इथं पाहू शकता 712 वरील ही माहिती तुम्ही एकदम क्लिअर पाहू शकता. आपण 712 मधील फक्त एक्स्ट्रा पेजेस जे आहेत ते डिलीट केलेले आहेत. त्यानंतर याला कॉम्प्रेस केलेलं आहे. त्यानंतर 8ही सेम तुमच्या अशाच प्रकारे असणार आहे. आता हे सर्व कागदपत्रे आपली आलेली आहेत. आता याला आपल्याला मर्ज करायचं आहे. तुम्हाला या 4ही डॉक्युमेंट्सला एका पीडीएफमध्ये करायचं आहे. त्यासाठीही तुम्हाला काय करायचं आहे, ज्या आपण
पीडीएफ फाइल बनवलेला आहे त्याला आता सर्व फाईलला एकामध्ये आपल्याला मर्ज करायचे आहे. त्यासाठी या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्यानंतर नवीन ज्या आपण फाईल घेतलेल्या आहेत त्यांना तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला शेतकऱ्याचा 7/12 घ्यायचं आहे, त्यानंतर 8 घ्यायचं आहे, त्यानंतर आधार कार्ड आणि त्यानंतर फेरफार. तुम्ही याला अल्टरही करू शकता, तुम्हाला जसं लावायचं आहे सिक्वेन्स तसं तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथं चारही फाईल तुम्हाला दिसतील. चारही फाईल दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मर्ज पीडीएफ यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. मर्ज पीडीएफ, तर मर्ज पीडीएफ झाल्यानंतर इथं डाउनलोड पीडीएफ यावर परत तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोड पीडीएफ यावर क्लिक केल्यानंतर आपण जी मर्ज केलेली 7/12 त्यानंतर 8 त्यानंतर फेरफार आणि आधारची साईज असेल ती इथं पाहू शकता 183 KB. आपल्याला 200 KB आतमध्ये करायची होती, याचा तुम्हाला मी प्रिव्ह्यूही दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता इथं 7/12 आलेले आहे, त्यानंतर आपलं 8 आलेले आहे, त्यानंतर सर्वांचे आधार कार्ड आलेले आहेत आणि फेरफार आलेला आहे. यामध्ये तुमचे 2 फेरफार असतील तर तुम्ही त्यामध्ये अजून फेरफार अशा प्रकारे ॲड करू शकता. तर सुरुवातीपासून थोडक्यात मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल 7/12, त्यानंतर डिजिटल 8 आणि डिजिटल फेरफार डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचं पतीपत्नी आणि त्यांचे मुलं जर लहान असतील त्यांचं आधार कार्डची फ्रंट साईड तुम्हाला सर्व एका पेजवर घ्यायची आहे. आणि त्या सर्व फाईल आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर त्यामधील जे एक्स्ट्रा पेज आहेत ते इथं येऊन तुम्हाला डिलीट करायचे आहेत. म्हणजे 7/12 तुमचे जे काही एक्स्ट्रा पेज आहेत, 7/12 काही लोकांचे 4 ते 5 पेज आहेत, अशामध्ये फक्त तुमचं नाव, त्या शेतकऱ्याचं नाव कुठल्या पेजवर आहे तेवढंच पेज ठेवायचं आहे आणि बाकीचे पेज तुम्हाला डिलीट करायचे आहेत. सेम अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या फेरफारमध्ये एक्स्ट्रा पेज असतील त्यामधील फक्त एकच पेज तुम्हाला ठेवायचं आहे, बाकीचे डिलीट करायचे आहेत. हे झाली सर्वात प्रथम एक स्टेप. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला इथं यायचं आहे या वेबसाईटवर आणि इथून प्रत्येक पीडीएफची तुम्हाला साईज कॉम्प्रेस करून घ्यायची आहे. तुमचं 8 असेल, तुमची 7/12 जे आपण डिलीट करून एकच पेज राहणार आहे ती 7/12 तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. त्यानंतर फेरफार जो डिलीट करून एकच पेज राहणार आहे तो इथं अपलोड करायचा आहे आणि त्याला कॉम्प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आधारचं पण सेम तुम्हाला इथून कॉम्प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 4 फाईल मिळतील कॉम्प्रेस झालेल्या, त्या फाईल तुम्हाला काय करायच्या आहेत, इथं येऊन मर्ज करायचे आहेत. फक्त या स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आता काही लोक म्हणतील त्यामध्ये काहीही क्लिष्ट असं नाही किंवा किचकट नाही, एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही 7/12 8 फेरफार डिजिटली डाउनलोड करायचं आहे, त्यामधील एक्स्ट्रा पेजेस डिलीट करायचे आहेत, त्यानंतर त्याला कॉम्प्रेस करायचं आहे आणि त्या कॉम्प्रेस झालेल्या फाईलला तुम्हाला मर्ज करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 200 KB आतमध्ये लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स कॉम्प्रेस करू शकता आणि त्याची साईज 200 KB आतमध्ये करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. या तिन्ही वेबसाईटची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जातील, कारण यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण थर्ड पार्टी वेबसाईट लिंक टाकू शकत नाही, त्याला स्पॅम ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.